नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत आवाज की दुनिया, म्हणजेच गाडीमध्ये बरेच काही काही आवाज येत असतात, स्पेअर पार्ट्स खराब झाल्यामुळे, स्पेअर पार्ट्सच्यामुळे किंवा इंजिनिअरिंगमुळे किंवा त्याच्या कन्स्ट्रक्शनमुळे बरेचसे असे आवाज असतात ज्याच्यामुळे आपण मिसगाईड होतो. आपल्याला असं वाटतं की खूप काही तुटलंय इंजिनमध्ये किंवा तुटणार आहे किंवा माझं इंजिन खराब होणार आहे असं काही वाटतं. तर मित्रांनो, व्हिडिओ त्याच्या संदर्भातच मी बनवत आहे, मला चान्स मिळालेला आहे म्हणूनच मी तो व्हिडिओ बनवत आहे. तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ बघूया. तर ही थंडरबर्ड 500 EFI आहे, रॉयल एनफिल्डचं प्रॉडक्ट. तर इग्निशन मी ऑन केलं आहे, प्रायमिंग चालू करतो आहे किल स्विच ऑन करून, म्हणजेच फ्युल पंप जो आहे तो प्राईम करेल आणि मग स्टार्ट करणार आहे. आता तुम्ही ऐकू शकता, स्टार्ट केल्यानंतर गाडीमध्ये एक किटकिट 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 आवाज येत आहे, मला व्यवस्थित ऐकवतो. हा आवाज जो आहे तो असं वाटतं की इंजिनमध्ये कॅमचा आवाज असू शकतो किंवा हायड्रॉलिक टॅपेटचा आवाज येतो, पुशरॉडचा आवाज, रॉकर्सचा आवाज, ऑटो डिकम्प्रेसरचा आवाज, तो त्या प्रकाराने साधारण आवाज येतो. पण तो आवाज कुठलाही आतला नाही आहे, तर तो PAV किंवा पेअर युनिटचा आहे, पल्स एअर वॅल्व सिस्टम. म्हणजेच ही पॉल्युशन कंट्रोलिंगसाठी हे जे युनिट बसवलेलं आहे कंपनीनी, त्याचा आवाज हा आहे, त्याच्या डायफ्रॅमचा आवाज येतो ॲक्च्युली. तर ह्या युनिटमध्ये एक आतमध्ये डायफ्राम आहे, याच्या ह्याबद्दल म्हणजे PAV मी ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्टअप केला होता त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे हे दाखवण्यासाठी, तुम्ही लिस्टमध्ये पाहू शकता. तर या युनिटमध्ये एक डायफ्राम असते जी आवाज करते किटकिट किटकिट, आणि ती आवाज का करते तर व्हॅक्युम ज्या ज्या वेळेला जनरेट होतं इंजिनमध्ये त्या त्या वेळेला ती डायफ्राम ॲक्टिवेट होते. ह्या डोममध्ये ती डायफ्राम बसवलेली आहे. आता हे युनिट कशासाठी दिलेलं आहे, तर पॉल्युशन कंट्रोल करण्यासाठी हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे युनिट व्हॅक्युम बेस्ड आहे, म्हणजेच तुमच्या इनलेट मॅनिफोल्डला एक ब्रास निप्पल जे आहे त्याच्यातनं व्हॅक्युम क्रिएट जी जनरेट झालेली असते त्याच्यावरती हा ऑपरेट होतो. सो जेव्हा तुम्ही व्हॅक्युम पाईप काढता तेव्हा तो युनिट बंद पडतो, जेव्हा तुम्ही व्हॅक्युम पाईप जॉईन करता तेव्हा ते युनिट चालू होतं. हा जो साऊंड आहे हा एक्झॅक्टली सिमिलर येतो, जेणेकरून आपल्याला वाटतं की नवीन गाडीमध्ये साऊंड काय आहे आणि का आहे, बरोबर आहे. आता पहिल्या गाड्यांमध्ये हा जो युनिट होता हा लावलेला होता एका पॅनियरमध्ये, म्हणजे लेफ्ट हँड साईडला पॅनियर होतं आहे, म्हणजे डिकी आपण म्हणतो किंवा बॉक्स म्हणतो, तर लेफ्ट हँड साईडमध्ये तो बसवलेला होता आतमध्ये, त्याच्यामुळे आवाज कमी होता, तिकडं इंजिनच्या साईडला नसल्यामुळे आवाज येत नव्हता. पण त्याचं लोकेशन नंतर त्यांनी बॅटरी खालती दिलं त्यामुळे तिथेही आवाज थोडा कमी होता. पण ज्या वेळेला लोकेशन चेंज झालं म्हणजेच इंजिनच्या जवळ आलं, तर तुम्ही बघू शकता आता मी व्हॅक्युम पाईप काढल्यानंतर युनिट बंद होतं आणि मग व्हॅक्युम पाईप लावल्यावर परत चालू होते. तर लोकेशन चेंज झाल्यामुळे असं वाटतं की इंजिनमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम मित्रांनो लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम बाहेरचा आहे आणि हा प्रॉब्लेम नाही आहे बेसिकली, हे इंजिनिअरिंगच आहे तसं, त्याच्यामुळे तुम्ही हा रिड्यूस करू शकत नाही आणि PAV सिस्टम तुम्ही डिस्कनेक्ट करू शकत नाही, कारण PUC तुमच्या नंबर्स जे आहेत, CO लेवल्स जे आहेत ते हाय येऊ शकतात, जेणेकरून तुमचं रिजेक्शन होऊ शकतं, त्यामुळे हे युनिट काढायचं पण नाही आहे. सर हे युनिट जे आहे ह्याचा आवाज येतच राहणार आहे आणि तुमच्या इंजिनमध्ये ही गोष्ट अजिबात प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, त्यामुळे कुठलाही खर्च करू नका. जर प्रॉब्लेम असेल, असा काही आवाज असेल, तर पहिले चेक करा की PAV युनिट आवाज करत आहे का, हायड्रॉलिक टॅपेट आहे का काय, कारण त्याचं रेकग्नायझेशन तुम्हाला पहिले इनिशियल फेजमध्ये तुम्हाला PAV डिस्कनेक्ट करूनच कळणार आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला समजलंच असेल की एक्झॅक्टली मला काय सांगायचं होतं तुम्हाला, कारण कधी कधी असं होतं की आपल्याला वाटतं की आपल्या गाडीमध्ये नवीन गाडी आहे, नवीन गाडीमध्ये हा आवाज का आहे, याच्या आवाजाच्या पाठीमागचं कारण काय आहे. आपण कधी कधी बऱ्याचशा लोकांशी कन्सल्ट करतो किंवा दाखवून देतो आणि मग असं वाटतं की इंजिनमध्ये खराब आहे, कारण बरेचसे टेक्निशियन्स म्हणू शकता किंवा आपले मित्र म्हणू शकता, कारण ही गोष्ट कधी कधी माहीत नसते. तर असं वाटतं की आपल्या मध्ये काहीतरी गाडीमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे किंवा तुम्ही गाडी वॉरंटीला घेऊन जाता, मग त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं की आपल्या गाडीमध्ये खरंच काही प्रॉब्लेम झालेला आहे, मग आपण त्याच्यावरती फाईट करतो, त्या गोष्टीवरती आपण धरून ठेवतो. पण त्याचं जर इंजिनिअरिंगच असं असेल तर त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. मिसगाईड मी असं नाही म्हणते की मुद्दाहून काही लोक करतात, कारण काही गोष्टी माहीत नसतात आणि आपण इंजिन ओपन करून बसतो आणि खर्च जो असतो तो खूप आफाट होऊन बसतो. जिथे खर्च नाही आहे तिथेच आफाट होऊन बसतो, त्यामुळे रॅन्डमली स्पेअर पार्ट चेंज करण्याची जरूरत ना यावी म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला हे दाखवून दिलेलं आहे की एक्झॅक्टली हा आवाज कुठला आहे. धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल.